मर्डर मिस्ट्री राहुल जाधव दिग्दर्शित एक कॉमेडी चित्रपट। डोकं बाजूला ठेवून पाहण्यासारखा चित्रपट नक्की आहे, पण तरीही ती कॉमेडी तितकीशी कन्व्हिन्स होत नाहीये। चित्रपट पथ्यास पडत नाही त्याची ही काही कारण। कारण क्रमांक एक, गैरसमज किंवा एखाद्या माणसाची वाईट खोड लोकांचं किती नुकसान करू शकते हे या कथेचं मर्म। एक पोस्टमन ज्याला लोकांची पत्र वाचायची वाईट सवय आहे आणि त्यामुळे होणाऱ्या घडामोडींची कथा म्हणजे मर्डर मिस्ट्री। कथा तशी चांगली होती, नक्कीच मनोरंजकही होती, परंतु त्याचं सादरीकरण तितकंसं छान झालं नाहीये। कारण क्रमांक दोन, कपल्सना रँकिंग द्यायचं तर दिलीप प्रभावळकर आणि वंदना गुप्ते मोस्ट एंटरटेनिंग, क्रांती रेडकर आणि संजय खापरे यांची जोडी धमाल वाटते, आणि त्यानंतर येत आहेत मानसी नाईक आणि विकास कदम। बॉलिवूड मध्ये जे सो कॉल्ड कॉमेडी चित्रपट येत आहेत त्या कॅटेगरी मधला हा कॉमेडी चित्रपट म्हणायला काहीच हरकत नाही। कारण क्रमांक तीन, ओढून ताणून विनोद ह्यात नक्की होता, पण चित्रपटातल्या कलाकारांनी तो अगदी सहज घडेल आणि ओघात येईल यासाठी खूप मेहनत घेतली आहे, पण घटना कशा रंगवायच्या हे जर का जमलं असतं तर चित्रपटातली हलकी फुलकी कॉमेडी नक्कीच पडद्यावर पाहता आली असती। कारण क्रमांक चार, चित्रपटातली गाणी बऱ्यापैकी छान झाली आहेत। जुनी हिंदी गाणी वापरण्याचा प्रयोग साधारण एकदाच झालाय, जो सीन्सना सपोर्टही करत होता। कथेतले विनोदी एलिमेंट्स फुलवण्यासाठी बऱ्याच गोष्टींचा व्यवस्थित वापर करून घेता आला असता। शिवाय विनोदी अनुषंगाने का होईना, जेव्हा नुकतंच लग्न झालेल्या जोडप्यात बायको नवऱ्याला म्हणते की माझा गैरवापर करून घे, हे कॉमेडी किंवा रोमॅन्टिक न वाटता किळसवाणं वाटतं। कारण क्रमांक पाच, थोडक्यात काय की कॉमेडी नवीन नाही, त्यात होणारे पंचेसही काही नवीन नाहीत। हसायला नक्की येतं, पण विनोद ऐकल्यानंतर किंवा पाहिल्यानंतर जे समाधान मिळतं ते मात्र इथे मिळत नाही। मी या चित्रपटाला देते 2 स्टार्स, कारण मराठीमध्ये सध्या जरा बेटर कॉमेडी पाहण्याची सवय रुळायला लागलीय, ती तशीच राहो ही इच्छा। तरीही तुम्ही हा चित्रपट नक्की पहा, आणि तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला ते नक्कीच या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये नोंदवायला विसरू नका।